नमस्कार, रेसिपीज बुक मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं. आजच्या ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत लौकीचे कोफ्ते. लौकीपासून आपण त्याचे कोफ्ते तयार करायचे आणि त्या कोफ्त्यांची आपण भाजी करायची. तर लौकीचे कोफ्ते कसे करायचे हे बघूया. त्यासाठी म्हणून मी इथे एक लौकी घेतलेला आहे. साधारण हा अर्धा किलोच्या प्रमाणात असेल. याला मी अर्धवटच कापून घेतलेला आहे कारण याचीच भाजी पुरेशी असते 7 ते 8 लोकांसाठी. आता हा लौकी आपल्याला चिलून घ्यायचा आहे. लौकी नेहमी भाजीसाठी म्हणून कोवळाच वापरायचा. जर जठर लौकी असेल तर तो थोडा करवटही लागतो आणि त्याची भाजीही चांगली होत नाही. पूर्णपणे चिलून घेतल्यानंतर आपण याला किसून घ्यायचं. तर जे जाड भाग असतो किसणीचा, त्या जाड भागाने आपल्याला याला किसून घ्यायचं आहे. तुम्ही याला बारीक बारीकही कट करून घेऊ शकता, पण किसल्यामुळे खूप छान याचे कोफ्ते बनून तयार होतात. तर बघा, एवढा लौकी माझा किसून छान झालेला आहे. आता याला आपण छान असं हाताने प्रेस करून पिळून घ्यायचं, म्हणजे जेवढं पण एक्स्ट्रा पाणी असतं लौकीमध्ये ते सर्व निघून जाईल. जर हे पाणी पूर्णपणे निघलं नाही तर आपले कोफ्ते हे सॉफ्ट होतात आणि भाजीमध्ये पूर्णपणे मेल्ट होऊन जातात. जेव्हा आपण रसा करतो त्या रस्यामध्ये पूर्ण मेल्ट होतात, म्हणून याला पूर्ण पाणी याचं निथळून घ्यायचं, पूर्णपणे याचं पाणी असं काढून घ्यायचं. तुम्ही हाताच्या मदतीने किंवा एका कापडावर ठेवून याला छान असं पिळून याचं पूर्णपणे पाणी अशा पद्धतीने काढून घेऊ शकता. जर तुमचा लौकी हा थोडा जठर असेल आणि याच्या बिया खूप मोठ्या मोठ्या असतील तर तुम्ही बिया देखीलही काढून घेऊ शकता. माझ्या ह्या लौकीमध्ये जास्त बिया नव्हत्या आणि होत्या त्या एकदम कोवळ्या होत्या, म्हणून मी त्या काढलेल्या नाही. जर तुम्हाला बिया आवडत नसतील तर तुम्ही त्या बिया काढून घेऊ शकता. बघा, अशा पद्धतीने आपल्याला लौकीचं पूर्ण पाणी हे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 चमच आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. त्यानंतर 1 चमच इथे ओवा हाताने थोडा क्रश करून इथे ॲड करायचा. त्यानंतर इथे टेस्ट अकॉर्डिंग मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या कापून टाकलेल्या आहेत. त्यानंतर अर्धा कांदा बारीक बारीक चिरून यामध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर मसाल्यांमध्ये 1/2 चमच हळद आणि अगदी थोडं तिखट ॲड केलेलं आहे कारण ऑलरेडी हिरव्या मिरच्या ॲड केल्यामुळे. आता 1 चमच धनेपूड, टेस्ट अकॉर्डिंग थोडं मीठ ॲड करायचं आणि त्यानंतर 1 चमच आपण यामध्ये गोडा मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमच मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि 3 चमच आपल्याला इथे बेसन ॲड करायचं आहे. तुम्ही पूर्ण तांदळाचं पीठही यूज करू शकता किंवा पूर्णपणे यामध्ये बेसनही ॲड करू शकता, पण तांदळाचं पीठ आणि बेसन हे दोन्ही आपण प्रमाणात यामध्ये ॲड केल्यामुळे आपले कोफ्तेही खूप छान क्रिस्पी होतात आणि टेस्टलाही खूप छान बनतात. आता थोडं यामध्ये कोथिंबीर घालून छान अशा पद्धतीने याचा गोळा तयार करून घ्यायचा. पाणी वगैरे काहीही घालायची गरज नाही. ऑलमोस्ट ज्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्यामध्येच आपलं हे बॅटर अगदी परफेक्ट तयार आहे. आता आधीच मी तेल तापायला तयार ठेवलेलं होतं. माझं तेल पण छान तापलेलं आहे. तेल छान तापलं की गॅसचा फ्लेम हा मीडियम करायचा आणि अशा पद्धतीने गोल आकारामध्ये याचे कोफ्ते तयार करून आपण यामध्ये तेलामध्ये याला तळून घेऊया. तुम्ही लांब आकाराचे कोफ्तेही करू शकता किंवा अगदी छोट्या आकाराचे कोफ्तेही याचे करून घेऊ शकता. तुम्हाला जो साईज आवडत असेल भाजीमध्ये कोफ्त्यांचा तो साईज आपण इथे करून घ्यायचा आहे. मी मीडियम साईजचे इथे कोफ्ते तयार केलेले आहेत. साधारण छोटा निंबू असतो त्या साईजचे. अशा पद्धतीने सर्वच कोफ्ते आपल्याला अगदी मंद आचेवर तळून घ्यायचे आहे. तेल आधी गरम होऊ द्यायचं, नंतर आपण गॅसचा फ्लेम हा मीडियम करायचा आणि मीडियम हीटवरच कमीत कमी 7 ते 8 मिनटं लागतात हे कोफ्ते पूर्णपणे फ्राय होण्यासाठी. पूर्णपणे फ्राय झाले कोफ्ते की आपण त्याला एका बाजूला काढून घेऊया, म्हणजे आपली भाजीची अर्धवट प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे. आणि आता हे कोफ्ते एका साईडला ठेवल्यानंतर आपण ग्रेव्हीकडे वळूया. तर बघा, अशा पद्धतीने माझे पूर्ण कोफ्ते हे तयार झालेले आहेत. आता ग्रेव्ही कशी करायची ते बघूया. त्यासाठी म्हणून 1 कांदा चिरून घेतलेला आहे मी. त्याचबरोबर 4 ते 5 चम्मच हे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि 1 टमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर 1 मोठी विलायची, 1 कलमी घ्यायची आहे, 1 इंच कलमीचा घेतलेला. त्यानंतर इथे 1 चम्मच मी खाकस ॲड केलेली आहे आणि त्यानंतर थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि अगदी झटपट आपली ग्रेव्ही पेस्ट इथे तयार करून घ्यायची. जर तुमच्याकडे आले लसणाची पेस्ट नसेल तर तुम्ही यामध्ये आलं आणि लसूणही घालून पेस्ट करून घेऊ शकता. बघा, अशा पद्धतीने अगदी सॉफ्ट टेक्स्चरमध्ये ग्रेव्ही पेस्ट तयार झाल्यानंतर गॅसवर
एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये साधारण 4 ते 5 चम्मच तेल ॲड करायचं, 1 चम्मच जिरं आणि मोहरी ॲड करायची आणि त्यानंतर अर्धा बारीक चिरलेला कांदा यामध्ये ॲड केलेला आहे. आता कांदा हा छान परतून घ्यायचा, साधारण 1 ते 2 मिनटं कांदा परतून घ्यायचा. कांदा परतला की जी आपण पेस्ट मिक्सरमधून काढलेली होती ती सर्वच पेस्ट यामध्ये ॲड करायची. ही एकच पेस्ट घातल्यानंतर दुसरं काहीही घालायची गरज पडत नाही. आता ही पेस्ट आपल्याला खूप छान पद्धतीने शिजवून घ्यायची आहे. मी ग्रेव्हीमध्ये आलं आणि लसूण घातलेलं नव्हतं म्हणून मी इथे वरून आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे. 1 चम्मच आलं आणि लसणाची पेस्ट ॲड केल्यानंतर आपण परत याला 5 ते 6 मिनटं छान शिजवून घ्यायचं. झाकण लावायचं आणि 5 ते 7 मिनटं जोपर्यंत आपला मसाला पूर्णपणे शिजत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं. जेवढा मसाला चांगला शिजेल तेवढीच भाजीला चव अप्रतिम येते, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटायला लागलं की समजून जायचं आपला पूर्ण मसाला हा छान शिजलेला आहे. आता इथे आपण काही गरम मसाले ॲड करणार आहोत, तर त्यामध्ये 1 चम्मच धनेपूड ॲड करायची आहे, त्यानंतर अगदी थोडी हळद ॲड करायची आणि त्यानंतर इथे 1 चम्मच साधारण 1 चम्मच तिखट ॲड केलेलं आहे. तिखट हे तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही ॲड करू शकता. आपण कोफ्त्यामध्येही तिखट ॲड केलेलं आहे म्हणून ग्रेव्हीमध्ये जर जास्त तिखट नाही घातलं तरी चालेल. 1 मिनटं तिखट आणि मीठ आपल्या मसाल्यामध्ये छान कोट झाल्यानंतर आणि आपला मसाला छान शिजल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत. गरम पाण्यामुळे काय होतं की ग्रेव्ही अगदी छान बनते, त्याबरोबर दिसायलाही ती सुंदर दिसते आणि जे आपण मसाले ॲड केलेले आहेत त्या मसाल्यांची टेस्टही खूप छान येते. आता पाणी घातल्यानंतर आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. मीठ हे सर्वात शेवटीच ॲड करायचं. मीठ ॲड केल्यानंतर आपण इथे 1 चम्मच गरम मसाला ॲड करणार आहोत, तो तुम्ही कुठलाही ॲड करू शकता जो तुम्ही नेहमी वापरत असाल तो. आणि 1 चम्मच आपण इथे कसुरी मेथी ॲड करायची हाताने क्रश करून. ऑलरेडी गरम पाणी घातल्यामुळे उकळी हे लवकर येईल आणि आपली ग्रेव्ही अगदी अशा पद्धतीने पातळ ठेवायची, कारण कोफ्ते ॲड केल्यानंतर ते ॲटोमॅटिक खूप जास्त थिक होते म्हणून अशा पातळ ग्रेव्हीमध्येच आपण हे कोफ्ते सर्व ॲड करायचे. तर बघा अशा पद्धतीने अगदी झटपट लौकीचे कोफ्ते रस्सा भाजी झटपट तयार होते, तेही 7 ते 8 लोकांसाठी आणि बनतेही खूप मस्त टेस्टी बनते. तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनसुद्धा नक्कीच प्रेस करायची, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील. तर बघा अगदी मस्त चमचमीत आपली लौकीची भाजी कोफ्त्यांची भाजी ही तयार आहे. तर चला मग आता भेटूया पुढल्या व्हिडिओला.